तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। कर्मयोगी गावकार पंत परिचारक पांडवन सहकारी साखर कारखाना वर्ष 2023-24 33व्या वार्षिक समारंभाच्या बॉयलर अग्नि परिपर समारंभाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत परिचारक मालक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि कारखान्याचे सर्व भागधारक शेतकरी बंधू, अपना सर्वांना माझा अभिनंदन नमस्कार। आज 21 ऑक्टोबर आधीच आपल्याला जसं सांगितलं गेलं की आता दिवस जो आहे हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। 1959 साली चीनच्या बॉर्डरवर लडाखच्या पुढे 10 सीआरपीएफ जवानांची एक तुकडी पेट्रोलिंगसाठी जात असताना चीनी सैन्याने त्या तुकडीवर बेछूटपणे गोळीबार केला आणि त्यामध्ये आपले 10 जवान 1959 साली शहीद झाले। त्या दिवसापासून आजचा दिवस जो आहे हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये जितके पोलीस अधिकारी आणि अंमलदार शहीद झाले त्या सर्वांना प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये आज श्रद्धांजली अर्पण केली जाते। पूर्ण देशामध्ये सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जितके अधिकारी अंमलदार शहीद झाले त्या सर्वांची नावे वाचून दाखवली जातात आणि त्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। त्यावेळी त्यांना बंदुकीच्या फैरींची सलामी सुद्धा दिली जाते। आपण सर्वांनी पोलीस स्मृती दिनाची आठवण ठेवून सर्व पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली, त्याबद्दल पोलीस दलातर्फे मी आपला अत्यंत आभारी। खरं सांगायचं तर मला शेतीमधलं काही समजत नाही, खरं समजत नाही, फ्रँकली सांगतो, कारण मी आहे अकोल्याचा, अकोला म्हणजे विदर्भा म्हटलं, आमच्याकडे सिंचन वगैरे असा काही प्रकार नाही, पूर्णतः कोरडवाहू शेती साहजिकच। आणि माझं घर जे आहे ते मध्यमवर्गीय टिपिकल घर, थोडी सरकारी नोकरीमध्ये आई गुहेरी आणि असं 2 भाऊ 2 बहिणी असं आमचं घर, आणि शेतीमध्ये आमचा काही गुरामुळे पण संबंध नाही, पण तरी माझ्या आजूबाजूला काही परिवार राहायचे, त्यांच्यामध्ये शेती व्यवसाय हा त्यांचा मुख्य व्यवसाय असायचा आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी ज्या ऐकू यायच्या त्या खूप भयानक असायच्या। म्हणजे आपल्याकडे तरी सिंचन आहे त्यामुळे ऊस वगैरे अशी आपण नगदी पिकं आपण घेतो, पण तिकडे विदर्भामध्ये अशी स्थिती नाही आहे। तर पण असं जरी असलं तरी ते कष्ट जे करतात त्या कष्टांमध्ये काही फरक नाही आहे। मी आता आपल्या माजी चेअरमॅनसाहेबांशी पण बोलत होतो की कष्ट शेतकरी सिंचन नसो किंवा नसो पण शेतकऱ्यांना कष्ट खूप करावे लागतात, किंवा आपण जे कष्ट करतात त्या कष्टाबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि आपल्या सर्वांना मी विनम्र प्रणाम करतो। आपल्या कारखान्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेली प्रगती, आता 1932 साली हा कारखाना स्थापन झाला होता, त्यानंतर मोठ्या मालकांनी 1988 साली हा कारखाना विकत घेतला, खासगीकरणातून सहकारीकरणाकडे नेला आणि त्यानंतर 800 मेट्रिक टन गाळप असलेला कारखाना आज आपण 8000 मेट्रिक टनापर्यंत आलो आहे आणि पुढच्या वर्षी आपली अपेक्षा अशी आहे, म्हणजे आपलं प्रोजेक्शन आहे की आपण 10000 टनापर्यंत आपलं गाळप आपण वाढवू। अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सुरुवातीला मी गाडीतून उतरलो, आजूबाजूला बघितलं, इतका नीटनेटका स्वच्छ परिसर आणि प्रसन्न वाटावं असं वातावरण, आणि ही गोष्ट जिथे शिस्त असते ना तिथेच या गोष्टी दिसतात, शिस्त नसेल तर या गोष्टी दिसत नाही।
स्मशान मालकांची जी शिस्त आहे त्या शिस्तीनुसार सगळा व्यवस्थित नीटनेटका कार्यक्रम नीटनेटक आयोजन आणि कारखान्याचा एकदम सुंदर परिसर आपल्या सर्वांचं जे काम चालू आहे त्याला माझा एक सलूट आहे. कारखान्याचे वैशिष्ट्य एमडी साहेबांनी सांगितले आणि त्यांनी एक नोट पण माझ्यासमोर ठेवली. मला आवडलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं सर्वांची जी देणे आहे ते वेळेवर दिले जातात. म्हणजे शेतकऱ्यांची सर्व देणी वेळेत दिली जातात. मी याला अंडरलाईन केलेलं आहे की हे म्हटलं आता नाही बघायला पाहिजे. शेतकऱ्यांची देणी वेळेत दिली जातात. कर्मचाऱ्यांचे सर्व पगार बोनस फरक सगळे वेळेत दिली जातात. व्यापाऱ्यांची देणी जे ते वेळेवर दिली जातात. सहकारी कारखान्यांमध्ये या ज्या गोष्टी आहेत या तेवढ्याशा रेग्युलरली नियमितपणे ऐकू येत नाहीत पण आपला कारखाना जो आहे या आपल्या कारखान्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत या अतिशय ठळकपणे दिसून येतात. गेली 10 वर्ष ठेवीवर व्याज दिलं जातं. त्यानंतर तुमच्याकडे नाविन्यपूर्ण प्रकल्प आहेत. तुमच्याकडे पॉलीपॅक सुपंत ब्रँडेड शुगर प्रोडक्शनचा फॅक्टरी आहे. तुमच्याकडे 80 किलोवॅटचा सोलर ऊर्जा प्रकल्प आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आपण कोविडच्या काळामध्ये उभारला होता. सॅनिटायझरची निर्मिती आपण केलेली आहे. जीवाणू खतांचा निर्मिती प्रकल्प आपल्याकडे आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करतो. सीड फार्म आहे आपल्याकडे. कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प आहे. स्पॅट वॉश पासून आपण पोटॅशची निर्मिती करतो. त्यानंतर वे ब्रिज जो आहे तो तुमचा मॅनलेस आहे, ऑटोमॅटिक आहे. व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीमचा तुम्ही वापर करता. सर्वत्र सीसीटीव्ही आहे. वीज बचत केली जाते. पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते सांभाळलं जाते. आणि तुमच्या उंचाचं वजन किती आहे नेमकं याची तुम्हाला SMSने माहिती दिली जाते. इतक्या साऱ्या गोष्टी तुमच्याकडे केल्या जातात. आणि हे करत असताना कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी संगीत शाळा, कुस्ती तालीम, आरोग्य शिबिर, कराटे वर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन केलं जातं. त्यानंतर कारखान्याला खूप सारे पारितोषिक मिळालेले आहेत. नॅशनल फेडरेशन ऑफ नवी दिल्लीनी भारतातला सर्वोत्कृष्ट सहकारी कारखाना आपल्याला पुरस्कार दिलेला आहे. नॅशनल फेडरेशननी तांत्रिक कार्यक्रममध्ये पण आपल्याला प्रथम पुरस्कार दिलेला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आपल्याला ऊस विकास संवर्धनाचा पुरस्कार दिलेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 52 विविध पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळून आपल्या कारखान्याला सन्मानित केले गेलेले आहे. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. एखाद्या वर्षी पारितोषिक मिळणं, 2 वर्षी पारितोषिक मिळणं हे आपण समजू शकतो. पण सातत्य जे टिकवलं जातं आणि हे पुरस्कार केव्हा मिळतात? जेव्हा परफॉर्मन्स असेल तेव्हाच मिळतात ते पुरस्कार. एखाद्या वेळी बॅटमूक मिळू शकेल, दुसऱ्या वेळी मिळू शकेल, पण सतत आपल्याला गेल्या 10 वर्षांमध्ये 52 वेगवेगळे पुरस्कार मिळतात मिळतात. त्याचं कारण एक आहे की आपल्याकडे डिसिप्लिन आहे, शिस्त आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कारखान्याचं जे व्यवस्थापन आहे हे आपलं अतिशय उत्तम व्यवस्थापन आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. आपल्या कारखान्यासोबत अधिकाऱ्यांना सुद्धा वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. बेस्ट चीफ केमिस्ट, बेस्ट EDP मॅनेजर, बेस्ट वर्क मॅनेजर, बेस्ट डिस्टिलरी मॅनेजर, बेस्ट ऊस विकास अधिकारी, बेस्ट इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजर, हे सगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. आपण कारखान्यामध्ये हे सगळे उपक्रम राबवत असताना सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतो. आपल्या कारखान्यामार्फत 50,000 वृक्षांची लागवड केलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचं किट आपण पूरग्रस्त भागामध्ये यापूर्वी केलेलं आहे. कोरोना काळात सॅनिटायझरचं वाटप आपण केलेलं आहे. रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचं नियमितपणे आपण आयोजन केलं जातं. हे संवेदनशीलता जी आहे आपल्या कारखान्याची, आपल्या भागधारकांप्रती, त्यांच्या कुटुंबियांप्रती जी आपली संवेदनशीलता आहे त्यामधूनच हे सामाजिक उपक्रम जे आहे आपण राबवतो. आणि त्या दृष्टीने हे एक वेगळं आगळं वेगळं उदाहरण आपल्या कारखान्याची सर्वांसोबत ठेवलेलं आहे. आपल्या कारखान्याच्या भविष्यकालीन योजना सुद्धा आहेत. त्यामध्ये आता मालकांनी सांगितलं की संपूर्ण ऊस पीक जे आहे ते ठिबक सिंचनाखाली आणण्याचं सुद्धा आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. CNG गॅस निर्मितीचा प्रकल्प सुद्धा आपण राबवतो आहे. त्यामुळे एकंदरीत हा कारखाना जो आहे हा अत्यंत आदर्श पद्धतीने चालवला जात आहे हे दिसून येतं. आणि याकरता कारखान्याचं जे व्यवस्थापन आहे हे अत्यंत कौतुकासाठी आणि अभिनंदनासाठी पात्र आहे. म्हणून मला आज आपण या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. म्हणजे मी पहिल्यांदाच व्हायलर अगदी कधी पण जीवन समारंभ जो आहे हा पहिल्यांदाच मी अटेंड केला, बघितला. आणि या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं जे स्वरूप आहे ते मला अतिशय भावलं. आपण सर्वांनी मला बोलावलं इथे मला सत्कार केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभार आहे. हे करत असताना आज माझ्यासमोर जे
सोलापूर जिल्ह्याचे, पंढरपूर तालुक्याचे, अकोट तालुक्याचे जे नागरिक आहेत, आज पोलीस प्रमुख म्हणून इथे आहे. दोन तीन गोष्टी मला आपल्याला सांगाव्याशा वाटतात, कारण इतका मोठा ऑडियन्स मला तरी मिळत नाही. आणि त्यामुळे तुमच्या हिताच्या आणि ज्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी मला सांगाव्या वाटतात, त्या दोन गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. एक तर थोडं अंमली पदार्थांचं व्यसन जे आहे ते थोडं तरुण पिढीमध्ये वाढत आहे, यावर जरा थोडंसं आपण ज्येष्ठ लोकांनी जरा लक्ष ठेवायला पाहिजे. आमच्या असं लक्षात आलं आहे की काही वेगवेगळ्या भागामधले, देशाच्या काही भागामधले लोक आपल्याकडे, आपल्याच नाही जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या एम आय डी सीमध्ये येतात आणि बंद पडलेले कारखाने जे आहेत ते केमिकल कारखाने ते चालवायला घेतात. एम आय डी सीचं दुर्दैवाने त्यावर काही नियंत्रण नसतं. कोण कारखाना चालवतो, एका मूळ मालकाला एम आय डी सीने दिला असतो, तो मूळ मालक जो आहे तो पोटभाड्याने दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो, तिसरा चौथ्याला देतो आणि मग अशा रीतीने अवैध धंदे करणारे लोक, त्यांच्यापैकी काही लोक या कारखान्यांचं भाड्याने घेतात आणि तिथे या ड्रग्स निर्मिती करतात. नुकताच एक कारखाना जो आहे तो आपण वरतीच आणलेला आहे, त्यामध्ये आपण मेथॅट्रॉन नावाचा एक अंमली पदार्थ आहे तो सुद्धा आपण पकडलेला आहे. अतिशय जहाल हा अंमली पदार्थ आहे जो तरुणांना व्यसनाधीन बनवतो आणि त्यांचं शरीर आणि आयुष्य जे आहे ते एकदम थोपलं बनवतो. तर कृपया आपल्या परिसरामध्ये जर असं काही प्रकार आपल्या लक्षात येत असेल तर आपण कृपया सांगा, त्यावर आपण आवश्यक ती कारवाई करू. दुसरा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की आजकाल सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत, सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहेत. आपल्याला कधीतरी एक SMS येतो, त्या SMS मध्ये असं भासवलं जाते की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, 1,00,000 रुपयाची लॉटरी लागलेली आहे, या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. आणि मग ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून माहिती मागितली जाते आणि मग ती तुम्ही माहिती शेअर करता, तुमच्या बँक खात्यांची माहिती शेअर करता. मग ते तुम्हाला एक OTP विचारतात, तो तुम्ही OTP शेअर करता त्यांच्याशी आणि तो OTP शेअर केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातले पैसे ऑटोमॅटिक निघून जातात. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे फ्रॉड होतात. एक दिवशी रात्री तुम्हाला 10 वाजता फोन येतो, तो सांगतो की, किंवा मेसेज येतो की तुमचं इलेक्ट्रिकचं बिल जे आहे ते आता तुम्ही न भरल्यामुळे तुमची लाईट जी आहे ती आज रात्री 9:30 वाजता खंडित होईल. आपली लाईट खंडित होऊ द्यायची नसेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा. मग तुम्ही त्या नंबरवर संपर्क करता, मग तो माणूस सांगतो तुम्हाला, तो परत तेच सांगतो तुम्हाला की यामध्ये या वेबसाईटवर लॉग इन करा. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना त्यामधलं काहीही माहिती नसते. शेवटी ते आपल्याला OTP मागतात आणि आपलं खातं रिकाम. तेव्हा असे कुठलेही मेसेज या मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. कृपया आपला OTP कोणाशीही शेअर करू नका, कोणाशीही शेअर करू नका. जर आपल्याला समजत नसेल तर एखादा आपल्या आजूबाजूचा सुशिक्षित तरुण असेल त्याला विचारा. पण कृपया अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अनोळखी लिंकवरून येणाऱ्या मेसेजेसवरून आपला OTP शेअर करू नका. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा तालुक्यांच्या ठिकाणी वेगवेगळे असे नवीन नवीन कंपन्या उघडतात. मल्टीगेन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, ग्रोथ प्रो इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि असे एक ऑफिस उघडते. त्या ऑफिसमध्ये 2-3 इंग्रजी बोलणारे लोक असतात. आपल्याकरता एखादा स्थानिक माणूस शिपाई म्हणून ठेवलेला असतो. दोन टेबल दोन खुर्च्या आणि ते आपल्याला दर वर्षाला 12%, 14%, 16% या दराने आम्ही तुम्हाला पैसे घेऊ. आमची दर महिन्याला पण इन्कम देणारी स्कीम आहे. दर महिन्याला आम्ही तुम्हाला 1.5% दराने आम्ही तुम्हाला व्याज देऊ. तुम्ही 1,00,000 रुपये ठेवा, 1.5% पहिलं पेमेंट लगेच घेऊन जा. काही दिवस हे सुरू राहते, 1-2-3 महिने मला 1.5% महिन्याला 1.5% पैसे मिळाले, यांना 1.5% पैसे मिळाले, यांना 1.5% पैसे मिळाले, असे 10-15-20-50 उदाहरणं आपल्याला दिसतात. सगळ्यांचा विश्वास बसतो, मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये पैसे गुंतवतो आणि एका दिवशी सकाळी ते ऑफिस बंद आणि तिथे कोणीच नसतं. असे उदाहरणं जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. अशा कुठल्याही अशा प्रकारचे कुठलेही दुकानं आपल्याकडे जर उघडले, कुठलेही ऑफिसेस, कुठल्याही संस्था आपल्याकडे उघडल्या, ज्यांना कुठल्याही रिझर्व्ह बँकेची कुठलीही परवानगी नाही, कुठलाही लायसन्स नाही, तर कृपया आम्हाला आणि नजीकच्या पोलिस स्टेशनला लगेच आपण कळवा.
आपला म्हणजे हे लोक जे येतात हे एकाच उद्देशाने येतात, ते आपल्याला फसवण्याच्या उद्देशाने येतात. त्यामुळे ज्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे, या दोन तीन गोष्टी आज सहज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगाव्या वाटल्या. मला या ठिकाणी कारखान्याच्या व्यवस्थापनाने बोलावलं, माझा सत्कार केला आणि एका चांगल्या सोहळ्यामध्ये मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्वांना येणाऱ्या हंगामाच्या आणि दिवाळीच्या दसऱ्याच्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.